कोल्हापूर शहर आणि परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या चौघा जणांना राजवाडा पोलिसांनी अटक केली त्यांच्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या तसंच गर्दीचा फायदा घेऊन पर्स चोरणाऱ्या महिलेला ताब्यात घेऊन तिच्याकडून पासष्ट हजारांचे दागिने पोलिसांनी जप्त केले कोल्हापूर जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनात वाढ झाली या पार्श्वभूमीवर राजवाडा पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव पोलीस कर्मचारी परशुराम गुजरे प्रशांत घोल प्रीतम मिठारी सागर डोंगरे यांच्या दोन पथकाद्वारे शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी सलग आठ दिवस सापळा लावला होता या सापळ्यात दुचाकी चोरटे अलगच सापडले दुचाकी विक्रीसाठी आलेले मधुसूदन जाधव अरबाज बागवान बलदीप बनगर आणि रविराज बळवंत या चौघांना पोलिसांनी अटक केली त्यांच्याकडून एक लाख पासष्ट हजार रुपये किमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या तसंच एकोणतीस ऑक्टोबर रोजी महाद्वार रोडवर खरेदीसाठी आलेल्या नंदा वाडेकर यांची पर्स चोरणाऱ्या हेमा कसबेकर या महिलेला अटक करण्यात आली आहे तिच्याकडून पासष्ट रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले राजवाडा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी दोन लाख तीस हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त करून तब्बल सहा गुन्हे उघडकीला आणलेत